नमस्ते मैत्रिणींनो, शिलाय कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंग देणार आहे। तर अशा पद्धतीने नोटबुक आपल्याला घ्यायची आहे आणि शिलाईसाठीच ही नोटबुक तयार करायची आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि त्याच्याविषयी नोट्स वगैरे मी देणार आहे। तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीनेच वही घ्यायची आणि त्याच्यावरती ड्राफ्टिंग काढून घ्यायची, की जेणेकरून ज्या माझ्या नवीन मैत्रिणी नवीन शिलाई शिकत आहेत किंवा त्यांच्या लक्षात लवकर राहत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावरती ड्राफ्टिंग काढून घेऊ शकता। आणि त्याच्यावरती शोल्डर कशाला म्हणायचं, पूर्ण उंची कुठून टाकायची असते, कंबर कुठे टाकायचं, तर ते सर्व टोटल कटोरीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आपल्याला, तर ते टोटल आपल्याला त्याच्यावरती मी तुम्हाला ड्राफ्टिंग काढून दाखवणार आहे आणि मेजरमेंट सुद्धा लिहून देणार आहे। आणि त्याचप्रमाणे त्याच्याविषयी नोट्स सुद्धा मी इथे लिहून दिले देणार आहे, म्हणजे ते कसं आपल्याला त्याच्याविषयी नोट्स लिहायची आहे। तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा नोट्स लिहून घेऊ शकता आणि खूप डिटेलमध्ये इथे मी शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही 15 दिवसातून किंवा 8 दिवसातून किंवा कधीतरी आपलं जास्त गॅप जातो आणि मग नंतर आपल्याला अचानक आठवण येते की चला आपण आता ब्लाऊज शिवूया, मग मेजरमेंट काढायचं असलं तर आपल्याला एखादं मेजरमेंट आठवत नाही, तर तुम्ही ती वही म्हणजे काढून आणि परत तुम्ही मेजरमेंट काढू शकता। तर अशा पद्धतीने ते आपल्याला कायमस्वरूपीचं नोट्स काढून ठेवायचे आहेत। तर खूप सोप्या भाषेमध्ये इथे मी तुम्हाला लिहून देणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। तर चला आपण इथे जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी नोटबुक घेतलेली, इथं जी आपण प्रॅक्टिकलसाठी नोटबुक वापरतो, तर त्या पद्धतीचे आपल्याला शिलाईसाठी नोट्स वगैरे आणि ड्राफ्टिंग लिहून घेण्यासाठी, तर इथे आपल्याला अशी प्रॅक्टिकलची वही घ्यायची। तर तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीची आपली वही आहे आणि आपली ड्राफ्टिंग म्हणजे जे आपण डायग्राम काढून घेणार आहे ती व्यवस्थित त्याच्यावर मोठीच्या मोठी काढता येईल अशी वही घ्यायची आपल्याला। तर ड्राफ्टिंग वही तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आहे। तर इथे दोन एक पेजवरती आपल्याला इथे काही काढायचं नाहीये, त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने इथे मी ड्राफ्टिंग काढलेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला वही दुकानातून घ्यायची आहे। हे बघा एका साईडला कोरं आहे आणि एका बाजूला आपल्याला लाईन दिसत आहेत, तर इथे आपण नोट्स लिहू शकतो आणि ह्या बाजूला आपण डायग्राम वगैरे काढून आणि त्याच्याविषयी आपण इथे नोट्स लिहू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक नोटबुक घ्यायची आहे आणि ती लिहून घेऊ शकतो आपण। तर इथे आपण हे बघा कटोरीचा पुढचा भाग, त्याची ड्राफ्टिंग आपण इथे मी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर ही ड्राफ्टिंग आता बऱ्याच नवीन मैत्रिणी शिकत आहेत, तर त्यांना म्हणजे काही मेजर किंवा आपण भरपूर 8-10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर मेजरमेंट काढतो आणि ब्लाऊज वगैरे शिवतो, तर त्यावेळेस एखादा मेजर आपण विसरून जातो, तर अशा वेळेस विसरून जातो तर आपल्याला ड्राफ्टिंग वही आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यावरनं आपण मेजर एखादं बघून आणि परत आपण ते काढू शकतो, म्हणजे ते विसरता पण येत नाही। ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे ड्राफ्टिंग काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे, तर इथे मी पेन्सिलच्या साह्याने इथे ड्राफ्टिंग काढलेली, कारण काही चुकलं तर आपल्याला खोडता पण येतं। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे तुम्ही बघू शकता पूर्ण उंची घेतलेली आहे, तर इथे मी 1, 2, 3 वगैरे असं नाव वगैरे दिलेलं नाहीये, म्हणजे क्रमांक दिलेले नाहीयेत, कारण त्याच्याने खूप कन्फ्युजन होतं। त्याच्यामुळं मी जसं तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकवते त्याच पद्धतीने इथे ड्राफ्टिंग काढलेली आहे, डायग्राम काढलेली आहे। तर इथून आपण पूर्ण उंची घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण उंची अधिक 1 इंच वाढवणे बरोबर 14, सपोज आपली 14 उंच आहे त्याच्यामध्ये प्लस 1 इंच बरोबर 15 इंच घेतलेलं आहे। अशा पद्धतीने उदाहरणार्थ मी इथे लिहून दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने डायग्राम काढून घ्यायची आहे। तुमची जी पण पूर्ण उंची असेल ती तुम्हाला घ्यायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचंय, म्हणजे टोटल ते किती झालं 13 असलं तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलं तर ते 14 होणार। तर अशा पद्धतीने पूर्ण उंचीचं इथे मी लिहून दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे पूर्ण शोल्डर घेतो। ओके, पूर्ण शोल्डर इथे 5 इंच घेतलेलं आहे, तर शोल्डर आपण हा गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर घेत असतो। तर शोल्डरचे चार्ट मी भरपूर अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही चॅनलमध्ये बघू शकता आपण गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर किती घ्यायचं, त्याच्यावरती मी सगळं डिटेलमध्ये प्रत्येक मेजरमेंटनुसार दिलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण शोल्डर घेतल्यानंतर इथे 5 इंच, इथून तर इथपर्यंत आपण 5 इंच शोल्डर घेतलं, त्याच्यानंतर इथून आपण तुम्ही बघू शकता जी मुंड्याची म्हणजे मुंड्याचा आपल्याला आकार देण्यासाठी ती लाईन आपली ही कमी जास्त येऊ शकते, तर इथे 6 इंच मी घेतलेलं आहे। उदाहरणार्थ इथे डायग्रामसाठी मी दिलेले आहे 6 इंच। त्याच्यानंतर इथे 6 इंच घेतल्यानंतर इथून आपण तुम्ही बघू शकता हे बाण दाखवलेलं आहे, तर इथपर्यंत आपण छातीचं 14 भाग घेतो, तर 36 असेल त्याचा 14 भाग 9 इंच येतं। इथे 9 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्या पुढे आपली मार्जिन 1.5 इंच घेतलेली। ओके, 1.5 इंच मार्जिन घेतलेली। त्याच्यानंतर इतकं मेजर टाकून झाल्यानंतर आपण कमरेचं माप टाकतो, पूर्ण उंची टाकून झाल्यानंतर कमरेचं माप इथपर्यंत आपण 7 इंच। आता कंबर आपला किती आहे, 28 आहे, तर 28चा आपला 14 भाग घ्यायचा आहे आपल्याला, तर 7 इंच येतं। ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 इंच
टक साठी घेतो आणि त्याच्यानंतर आपण 1.5 इंच मार्जिन घेतो. अशा पद्धतीने कंबरच्या साइडला मेजरमेंट टाकून झाल्यानंतर आपण इथून जी छातीचं मेजर टाकून झाल्यानंतर इथे मार्जिन घेतली की आपली ही फिटिंगची लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी इथे लाईन आखून दिलेले आहे. तर हे आपल्याला इथे व्यवस्थित मार्जिन टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगची लाईन दोन आखून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आर्म होल टाकून घ्यायचे. तर आर्म होल टाकताना इथे आपल्याला आर्म होल राऊंड तुमचा किती आहे, तर इथे आर्म होल राऊंड समजा इथे तुमचा 15.5 आहे. ओके, इथे सपोज मी 15.5 घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर 15.5चा निम्म घ्यायचा आपल्याला. तर इथे आलेले आहे 8.25 इंच. तर अशा पद्धतीने 8.25 इंच म्हणजे आपल्याला हे सेप देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हे आर्म होल राऊंड मोजून घ्यायचे. आता इथे आपण 1/2 इंच तुम्ही बघू शकता, हे जो गॅप आहे तो आपण किती क्रॉस बॅक म्हणतो त्याला, तर 0.5 आपण घेतलेलं आहे. ओके, म्हणजे 1/2 इंचावरती आपण हे क्रॉस बॅक दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथून आपण हे जे घेतलेलं आहे ते 1 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे अंतर आहे ते आपण किती घेतलेलं आहे, 1/2 इंच. ओके, म्हणजे 1.25. अशा पद्धतीने हे आपण दोन्ही राऊंड 1 इंच आणि 1/2 इंच घेतलेले आहे. आणि हे राऊंड व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. हे बघा क्रॉस बॅक दिल्यानंतर कटिंग तुम्ही बघितलेलंच आहे. अशा पद्धतीने थोडस आपल्याला इथून खाली यायचंय दोन लाईनचं. हे बघा इथे मी लिहून दिलेले दोन लाईन आपल्याला खाली यायचंय. त्याच्यानंतर आपण इथून कट करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. तर ह्या पद्धतीने आपला आर्म होल राऊंड, त्याच्यानंतर निम्म जो आर्म होल राऊंड आपल्याला आलेला आहे तो अशा पद्धतीने 1/2 इंच आपल्या शोल्डर मध्ये दाबलं जाणार आहे. तर ते सोडून त्याच्यानंतर आपल्याला हा आर्म होल राऊंड मोजून बघायचंय. अशा पद्धतीने अंगावरनं घेतलं तर आपल्याला डायरेक्ट इथून टेप ठेवून मोजायचं आहे. आणि जर ब्लाऊजवरनं माप घेतलं तर 3 लाईनचं आपल्याला मार्जिन सोडून त्याच्यानंतर आपल्याला आर्म होल राऊंड मोजून बघायचं आहे. बरोबर तो आर्म होल राऊंड इथे 8.25 इंचच यायला पाहिजे. त्याच्या पुढे हा 1.5 इंच. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आर्म होलचं सेप देऊन घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची. गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. शक्यतो डीप गळ्यामध्ये तुम्ही कमी गळा रुंदी ठेवत जा. आणि शोल्डरची पट्टी तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुम्हाला कुणाला बारीक आवडते, कुणाला मोठी आवडते, त्या पद्धतीने तुम्ही शोल्डरची पट्टी ठेवू शकता. गळ्याची उंची इथे 6, 6.5, 7 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथे गळा रुंदी 2.5 घेतलेली, इथे तुम्ही 3/4 कटोरीच्या ब्लाऊज मध्ये खालची गळा रुंदी 3/4 पुढे घेऊ नका. तर अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे गळा रुंदी टाकून झाल्यानंतर इथे व्यवस्थित सेप देऊन घ्यायचं आहे, व्यवस्थित राऊंड सेप मध्ये कुठच्या गळ्याचं. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला कंबरेच्या साईडने खालच्या बाजून 3 इंचावरती मार्किंग करायचंय. इथून सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करायचे आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथून 1/2 इंच वरती यायचं, इथे लिहून दिलेले 1/2 इंच वरती यायचंय. ओके, या पद्धतीने मार्किंग करून ठेवायचंय फक्त आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचं मेजर काढायचं आहे. तर रुंदी कशी टाकायची, ह्या योग पट्टीवरती आपल्याला रुंदी कटोरीची टाकायची असते. तर तुम्हाला हा फॉर्म्युला मी शिकवलेला आहे, तर तो फॉर्म्युला वापरायचा आहे. जो आपला कटोरीचा मेजर येईल तो आपल्याला इथे रुंदी टाकायची. हे बघा, त्याच्यानंतर इथे आपल्याला कटोरीची रुंदी टाकून घ्यायची. जिथपर्यंत आपली कटोरीची रुंदीचं मेजर येत असेल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर गळ्या कुठचा गळा आहे तिथून खालच्या बाजून आपल्याला 1 इंच वरती यायचंय. इथे 1 इंच आपल्याला घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने इथे 1 इंचावरती मार्किंग करायची. त्याच्यानंतर मागच्या मुंड्यापासून तुम्ही इथे जिथपर्यंत तुमचं 2, 2.5, 2.5 इंचावरती असे 3 मार्किंग करून घ्यायचे आपल्याला इथे कटोरीच्या इथे. त्याच्यानंतर जिथून व्यवस्थित सेप येईल तिथून आपल्याला हा सेप काढून घ्यायचाय. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटोरीचा सेप इथे 1, 2 आणि असे 3 पॉइंट आपल्याला कटोरीचे भेटून जातात. ओके, तर ह्या पद्धतीने कटोरीचं मेजर काढून घेतल्यानंतर आपल्याला कटोरीचा इथे मध्य काढून घ्यायचंय. आणि मध्यापासून जे आपण 1/2 इंच इथे घेतलं होतं तिथून व्यवस्थित कटोरीचा हा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचाय. ओके, अशा पद्धतीने थोडासा गोलवा आकार द्यायचा आहे आपल्याला इथे. त्याच्यानंतर हे पूर्ण आपलं इथे कटोरीचं मग ड्राफ्टिंग इथे पूर्ण होत आहे. तुम्ही बघू शकता इथे नावं सुद्धा टाकून घेतलेले आहेत. तर तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या ही ड्राफ्टिंग काढून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जरी नावं वगैरे लिहून घेतले तरीही चालतं. आता हे मेजर मी जे इथे ड्राफ्टिंग जी तुम्हाला काढून दिलेली ती फक्त कटोरीचा पुढचा भाग तुम्ही बघू शकता. मागच्या भागाचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अशा पद्धतीने फक्त पुढचा भाग इथे काढून घ्यायचा आहे. आता कटोरी मेजरमेंट म्हणजे कटोरीसाठी आपल्याला कोणते मेजरमेंट लागतात, तर पूर्ण उंची, छाती, इथे कंबर, शोल्डर, आर्म होल म्हणजे मुंडा त्याला म्हणतो आपण, ते घ्यायचंय आपल्याला. बाहीची उंची, बाही घेर, मागचा गळा, पुढचा गळा घ्यायचाय, कटोरी घ्यायची आणि योगपट्टी म्हणजे योगपट्टी ही आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने
त्याच्यानंतर आपण पेपर कटिंग करत आहोत किंवा तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार असतील किंवा आपण कोणतं पण जर आपण पेपर कटिंग कपड्यावरती करतो तरी पण आपण सिंगल कपडा असला तो आपण डबल करून घेतो. तर इथे एक फोल्ड करतो आपण, पहिला एक फोल्ड असतो ते आपण डबल फोल्ड करून मग आपण पेपर कटिंग किंवा कपड्याची कटिंग करत असतो. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला हे काढून दिलेलं आहे. अशा पद्धतीने सिंगल फोल्ड असतो नंतर आपण डबल फोल्ड करत असतो. त्याच्यानंतर छातीचं मेजर घ्यायचं आपल्याला, छाती भागिले चार त्याच्याबरोबर किती येतं, आपण 36 ला 4 ने भाग दिला तर 9. आपण प्रत्येक ठिकाणी चौथा भाग घेत असतो, चौथ्या भागामध्येच कटिंग करत असतो. तर अशा पद्धतीने 9 आलं, 36 चा चौथा भाग 9 अधिक 1.5 इंच मार्जिन घेतली म्हणजे टोटल आपली जी घडी येते, इथून आपली घडी जी येते ती 10.5 ची येते म्हणजे 1.5 इंच त्याच्यामध्ये ऍड करून इथपर्यंत जी घडी येते इथून, तर इथपर्यंत ती आपली 10.5 ची घडी येते. ओके, तर ती प्रत्येकाच्या मेजरनुसार आपली ही घडी ठरत असते. ओके, तर अशा पद्धतीने छातीचं मेजर मी इथे लिहून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून घेऊ शकता म्हणजे ते तुम्हाला लवकर समजेल. इथे कंबर घेतलेलं आहे 28 चा चौथा भाग घेतला आपण, डबल फोल्ड केल्यानंतर मेजर टाकतो त्यावेळेस आपण चौथा भाग घेतो. तर इथे 7 इंच घेतलेलं आहे, 7 मध्ये प्लस 1 इंच ऍड केलं आपण टक साठी, प्लस त्याच्यामध्ये आपण परत 1.5 इंच मार्जिन साठी ऍड केलं. तर इथे बघू शकता 7 + 1 + 1.5 इंच बरोबर इथे 9.5 इंच आपलं टोटल कंबरेच्या साईडला मेजर घेतलेलं आहे आपण. तर हे बघा कंबर घेणे 9.5 इंच कंबर घेणे खालच्या बाजूला. तर अशा पद्धतीने इथे लिहून दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर पूर्ण उंची आपली टोटल इथून तर इथपर्यंत आपण 14 इंच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच ऍड करतो म्हणजे टोटल पूर्ण उंची आपण 15 इंच घेतो. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण शोल्डर, आता शोल्डर मागच्या गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला घ्यायचं आहे. शोल्डर मागच्या गळ्याच्या उंचीनुसार घेणे, उदाहरणार्थ 10 चा गळा असेल तर आपण 15 शोल्डरचं निम्मं करणे म्हणजे 15 शोल्डर असेल तर त्याचं आपण निम्मं केलं तर 7.5 इंच येतं. 7.5 मधून 2.5 इंच वजा करायचं तर टोटल इथे आपलं 5 इंचाचं शोल्डर उरतं. आता गळ्याच्या उंचीनुसार शोल्डरमध्ये कमी जास्त मायनस कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर अशा पद्धतीने 5 इंचाचं शोल्डर आपल्याला घ्यायचंय. शक्यतो तुम्हाला मी गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर किती घ्यायचं ते चार्ट भरपूर प्रत्येक छातीच्या मेजरनुसार अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला चॅनलमध्ये बघायचे आहेत. ओके, तर ह्या पद्धतीने आपलं शोल्डरचं मेजरमेंट आपण घेत असतो. आता इथे टिप्स दिलेल्या आहेत, जिथे मी असं मार्किंग केलेलं आहे तिथे टिप्स आहेत. गळा रुंदी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. ओके, शोल्डर पट्टी पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर आर्महोल, मुंडा राऊंड, आपल्याला मुंडा तुमचा जितका असेल तितका मोजून घेणे. आता मुंड्याचा राऊंड तुमचा जो असेल तो मोजून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा जो मुंडा राऊंड आहे तो तुम्हाला इथपर्यंत, आता इथे 8.5 इंच आहे तर तो 8.5 इंच इथं निम्म यायलाच पाहिजे. टोटल मुंडा राऊंड हा 15.5 आहे, त्याचा निम्म इथे 8.5 आहे तर तो मोजून घ्यायचा आहे. आता इथे मुंडा राऊंड तुमचा जितका असेल तितका मोजून घ्यायचा आहे. मुंडा लाईन कमी जास्त आर्महोल राऊंड नुसार येते. आता ही मुंडा जे आपण राऊंड दिलेलं आहे मुंड्याचं राऊंड, ही जी लाईन घेतलेली मी ती 6 इंचावर घेतली. ती कधी कधी कमी मेजरमध्ये इथे 5.5 वरती मार्किंग करतो. प्रत्येकाच्या राऊंडवरती ही कमी जास्त होत असते. सपोज इथे 7 इंच मुंडा राऊंड राहिला असतं तर ही मी लाईन परत इथे कमी केली असती, 5.5 केली असती. ओके, तर या पद्धतीने मुंड्याच्या राऊंडवरती ही अवलंबून असते तर ती कमी जास्त होत राहते. तर इथे उदाहरणार्थ इथे 15.5 मुंडा आहे तर त्याचं आपण इथे 8.5 इंच निम्मं घेतलेलं आहे मुंडा राऊंड. त्याच्यानंतर इथे टिप दिलेली आहे, छाती माप टाकून झाल्यानंतर कंबर माप टाकून घेणे म्हणजे छातीचं माप टाकून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन सुद्धा माप तिथे मार्जिनचं माप सुद्धा टाकून घ्यायचं आहे. कंबर माप टाकून घेणे, पूर्ण टोटल जे तुमचं टक्स असेल किंवा मार्जिन असेल ते टोटल माप टाकून घ्यायची, त्याच्यानंतर फिटिंगची लाईन इथे जोडून घ्यायची आपल्याला. ओके, तर अशा पद्धतीने आता पुढची गळा रुंदी आपल्याला घेणे व उंची पण टाकून घेणे. हे बघा पुढची गळा रुंदीची उंची आपल्याला रुंदी पण घ्यायची आहे आणि उंची सुद्धा पुढच्या गळ्याची आपल्याला इथे लगेचच टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण योगपट्टीचे माप टाकून घ्यायचे. मग ते झाल्यानंतर लगेच आपण योगपट्टीचं इथे माप टाकून घ्यायचंय. हे बघा, व कटोरीची रुंदी आपल्याला इथे टाकून घ्यायची. मग हे योगपट्टीचं माप टाकून झाल्यानंतर इथून आपल्याला लगेच कटोरीचं हे माप आहे रुंदीचं ते लगेच टाकून घ्यायचंय. कटोरीचा जो तुम्हाला फॉर्म्युला मी शिकवलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा, कटोरीचा फॉर्म्युला वापरून कटोरीचे माप टाकणे. ओके, त्याच्यानंतर पुढच्या गळ्याच्या खालच्या रुंदीपासून 1 इंच वरती मार्किंग करणे. हे बघा इथून
पुढच्या गळ्याच्या उंची खालच्या उंचीपासून इथे 1 इंच वरती यायचं आहे, आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मागच्या मुंड्यापासून तिरकस, हे मागच्या मुंड्यापासून तिरकस 2 इंच, 2.5, 2.5 इंच वरती 3 मार्किंग करायचे आहेत आपल्याला. आणि योगपट्टीवर कटोरीची रुंदीचं माप घेणे, हे योगपट्टीवरती रुंदीचं माप, कटोरीचं रुंदीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 3 पॉइंट आपल्याला मिळतात आणि ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तिथे कटोरीचा सेप मिळतो. आता आपल्याला हे 3 पॉइंट मिळतात, 1, 2 आणि 3, हे कटोरीचे 3 पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत, म्हणजे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला हा टोटल कटोरीचा इथे सेप आपल्याला भेटतो. त्याच्यानंतर योगपट्टीपासून 1/2 इंच वरती येऊन कटोरीच्या सेंटरवरती आपल्याला कटोरीचा सेप देणे. हे बघा, अशा पद्धतीने 1/2 इंच वरती येऊन इथे आपल्याला कटोरीचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे, गोलाकार. त्याच्यानंतर एक पट्टीचा माप टाकताना हुक साईड आणि 3 इंच घेणे आणि प्लस त्याच्यामध्ये 1/2 इंच घेणे, फिटिंगच्या साईडला 3 इंच घेणे, 3-3 इंच घेतल्यावर सरळ लाईन मारून घेणे. हे बघा, ज्यावेळेस आपण एक पट्टीचं मेजर घेतो हे पण 3 इंच घ्यायचं, इकडे 3 इंच सरळ लाईन आखून घ्यायची, त्याच्यानंतर 1/2 इंच वरती येऊन हा असा आकार द्यायचा असतो. म्हणजे योगपट्टीमध्ये 1/2 इंच आपण परत ऍड करतो. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस इथून कटिंग करत असतो. तर अशा पद्धतीने टोटल इथे मी तुम्हाला ही नोट्स पण लिहून दिलेली आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये नोट्स लिहून घेऊ शकता. तर ही ड्राफ्टिंग मी तुम्हाला शेअर करणार आहे, तर ही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ जर चालू असेल तर त्यावेळेस तुम्हाला स्टॉप करून आणि अशा पद्धतीने ड्राफ्टिंग काढून घ्यायची आणि नोट्स सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने लिहून घेऊ शकता, किंवा तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित समजेल त्या पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता. कारण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तर ते तुम्ही वाचणार आणि तुम्हाला लवकर समजेल. तर तुम्ही ह्या पद्धतीने नोट्स त्याची त्याच्या समोरच लिहून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. तर हे झालं कटोरी ब्लाऊजचं पुढच्या भागाचं पूर्ण ड्राफ्टिंग आणि नोट्स दिलेली मी, तर ती लिहून घ्यायची मी सगळं हे तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने, तर तुम्ही स्टॉप करून लिहू शकता. तर ही झाली आपली कटोरीची ड्राफ्टिंग झाली. त्याच्यानंतर कटोरी मेजरमेंट आणि इथे नोट्स दिलेले आहेत, तर तुम्ही इथे स्टॉप करून लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे शोल्डर, आर्मोल, मुंडा राऊंड, पुढची गळा रुंदी आणि काही इथे मी टिक मार करून व्यवस्थित टिप दिलेले आहेत, ते पण लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून घेऊ शकता. असे 3 पेजेस मी इथे लिहिलेले आहेत आणि 1 डायग्रामची. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे नोटबुकवरती नोटबुक कशी घ्यायची आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची, तर इथे तुम्हाला मी डायग्राम सुद्धा काढून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्याविषयी नोट्स सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण डबल फोल्डचा कपडा घेतो किंवा तुम्ही पेपर घेत असाल तर ते आपण डबल करून कसं घ्यायचं, सिंगलमध्ये डबल कसा करायचा, ते सुद्धा इथे मी सांगितलेलं आहे. आणि पूर्ण डिटेलमध्ये इथे मी नोट्स लिहून दिलेली आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजलं असेल. आणि काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने डायग्राम काढा आणि तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीने तुम्ही तिथे लिहून घ्या, म्हणजे तुमच्या भाषेत लिहिलं तर ते तुम्हाला लवकर समजेल. तर इथे खूप छान पद्धतीने समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कायमस्वरूपी आपली वही इथे तयार होते, म्हणजे कधी पण आपण ते काढून आणि त्यानुसार आपण मेजरमेंट काढू शकतो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटंसं घंटीचं बटन असतं ते पण ऑल करा, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.